आता बातमी भुजबळांना आलेल्या धमकीची. मंत्री भुजबळांच्या जीवाला धोका असल्याचं पत्र आल्यानंतर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. छगन भुजबळांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. नाशिकच्या कार्यालयात त्यांना पत्र पाठवून ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. भुजबळांना जीवे मारण्याची सुपारी घेतली असं या पत्रात म्हटलेलं आहे. दरम्यान या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र भुजबळ फार्म या त्यांच्या कार्यालयावर आणि निवासस्थानावर आलेलं होतं. आणि त्यानंतर आपण या दृश्यांमध्ये बघितलं तर भुजबळ फार्मची सुरक्षा व्यवस्था जी आहे ती पुन्हा एकदा वाढवण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. भुजबळ फार्मच्या गेटवर पोलिसांचा तगडा असा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. त्यासोबतच राज्य राखीव दलाचे जवान देखील भुजबळ फार्मवर आता तैनात करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भुजबळांची जी भूमिका होती त्याला मराठा बांधवांकडून विरोध करण्यात आलेला होता आणि त्यामुळे याआधी देखील त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आलेल्या होत्या. आणि आता पुन्हा एकदा एक पत्र जे आहे ते भुजबळ फार्मवर या ठिकाणी छगन भुजबळ यांना मिळालेलं आहे. आणि त्यामध्ये नाशिकच्या दिंडोरी आणि काही परिसरामध्ये काही 5 युवक जे आहे ते त्या ठिकाणी भुजबळांना जीवे मारण्याच्या धमकीचं प्लॅनिंग करत असल्याची माहिती या पत्रामध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे भुजबळ यांनी आपल्या सुरक्षेची आपल्या जीवाची काळजी घ्यावी असा उल्लेख देखील त्या पत्रामध्ये करण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर आता या ठिकाणी भुजबळ फार्मवर पोलिसांची सुरक्षा व्यवस्था जी आहे ती आणखी मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेली आहे. कडेकोट असा बंदोबस्त जो आहे तो भुजबळ फार्मच्या भुजबळांच्या निवासस्थानाला देण्यात आला आहे. कॅमेरामन विकी कदमसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक. दरम्यान या धमकी पत्रात नेमकं काय लिहिलंय आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. साहेब, तुम्हाला उडवण्याची 5 लोकांची सुपारी, 5 लोकांनी सुपारी घेतलेली आहे. ते गंगापूर दिंडोरी इथल्या एका हॉटेलमध्ये थांबलेले आहे. तुम्हाला मारण्यासाठी त्यांनी 50 लाखांची सुपारी घेतली आहे. या गुंडांपासून सावध रहा. हे 5 जण रात्रीपासूनच तुमचा शोध घेत आहेत. त्यांची सागर हॉटेल समोर मीटिंग झाली. साहेब, तुम्ही सावध रहा असं या पत्रात म्हटलेलं आहे. दरम्यान या धमकी पत्रावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात. असं जे चाललंय राज्यामध्ये ते सगळंच अनाकलनीय आहे, न करणार आहे. कुठेतरी शांतपणे सर्व पक्षांनी एकत्र बसून त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आलेल्या धमकीची दखल घेण्यामध्ये, त्याची काळजी घेण्यामध्ये सरकार सक्षम आहे.